आपण प्रकरण क्रमांक 11 मधील गुणोत्तर प्रमाण व चलन यातली काही उदाहरण आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आहे गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय असतं की दिलेल्या दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी. दिलेल्या दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजे गुणोत्तर. आता पुस्तक दिलेला आहे की राहुलला गणितात 100 पैकी 90 गुण मिळाले आणि शार्दूलला गणितात 100 पैकी 80 गुण मिळाले. तर राहुलला मिळालेल्या गुणाचे आणि शार्दूलला मिळालेल्या गुणाशी असलेले गुणोत्तर. मग ते गुणोत्तर आपण कसं लिहिणार? 90/80 म्हणजेच 9/8. म्हणजेच आपण लिहिणार कसं? लिहिणार 90/8. आता गुणोत्तर हे सजातीय राशींचेच असते आणि त्या राशींची एकके जी असतात ती एकके समान असायला हवी. म्हणजे मीटर मीटर, किलोमीटर किलोमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर, ग्रॅम ग्रॅम, ही जी एकके आहेत ती दोन्ही राशींची एकके समान असायला हवीत. किंवा सेकंद सेकंद असेल, मिनिट सेकंद असेल, तर मिनिटाचं रूपांतर सेकंदात किंवा सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करावं लागतं. आता समजा ए व बी या संख्यामध्ये एचे बी शी असलेले गुणोत्तर, मग ते लिहिताना आपण लिहायचं ए चे बी ऑर ए बी, या पद्धतीने हे गुणोत्तर लिहायचं असत. आता याच प्रमाण, प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तर जर असतील तर त्या दोन गुणोत्तरांचा समानपणा, त्याला प्रमाण म्हणायचं. समजा ए चे बी आणि सी चे डी, ही दोन गुणोत्तरे जर समान असतील तर ए बी सी आणि डी या संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. आता ज्यावेळेला या चारही संख्या प्रमाणात असतात, ज्यावेळेला ए बी सी डी या चारही संख्या प्रमाणात असतात, त्यावेळेला ए छेद बी बरोबर सी छेद डी, म्हणजेच काय? किरकस गुणाकार केला तर ए गुणिले डी बरोबर सी गुणिले बी. म्हणजे इथे बघा, अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे ए आणि डी ही शेवटची पद आहे, म्हणून यांना म्हणायचं अंत्यपदाचा गुणाकार बरोबर बी आणि सी ही दोन्ही पद ही मधली पदे, म्हणून त्यांना म्हणायचं मध्यम पदाचा गुणाकार. तर हे सूत्र बरोबर लक्षात ठेवायचं. नंतर ज्या वेळेला ए बी आणि सी या तीन संख्या प्रमाणामध्ये असतात, ए बी आणि सी या तीन संख्या प्रमाणात असतात, त्यावेळेला ए छेद बी बरोबर बी छेद सी असतो. आपण तिरकस गुणाकार केला तर बी गुणिले बी बरोबर ए गुणिले सी. बी गुणिले बी म्हणजेच बीचा वर्ग व
बरोबर ए गुणिले सी म्हणजे बी हे मधलपद म्हणजे मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदाचा गुणाकार मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदाचा गुणाकार हे लक्षात ठेवायचं आता तुम्हाला स्वाध्यायामध्ये काही उदाहरण सोडवून दिलेली आहेत ते तुम्ही घरी पहा आता आपण पाहूया स्वाध्याय 11.1 स्वाध्याय 11.1 आता त्याच्यामध्ये बघा पहिले उदाहरण दिलेलं आहे अत्यंत सोपं आहे 15/28 या अपूर्णांकाचे 45/49 शी असलेले गुणोत्तर किती 15/28 या अपूर्णांकाचे 45/49 शी असलेले गुणोत्तर म्हणजे भागिले 45/49 मग आता याचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करून घेऊया गुणाकारात रूपांतर करतो तेव्हा याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा असतो अंश आणि छेदाची उलटा पालट मध्ये मग याला भाग द्यायचा 15 × 15 15 × 45 7 × 28 7 × 7 19 7 × 7 = 12 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 7/12 आता पुढचं उदाहरण तुम्ही नीट पहा सोनल कोमल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6/5 आहे सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6/5 आहे सोनलचे 6 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष आहे होते तर कोमलचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल तर पहा सोनल आणि कोमल यांच्या वयाचं आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे सोनल आणि कोमल हे किती दिलेलं आहे 6/5 जे दिले आपण ते लिहून घ्यायचं तर 6 वर्षापूर्वी सोनलचे वय 30 वर्ष होते 6 वर्षापूर्वी सोनलचे वय 30 वर्ष होते मग 6 वर्षापूर्वी सोनलचे वय 6 वर्षापूर्वी सोनलचे वय 6x + 6 घेतलेला 6x + 6 कारण सोनलचं वय समजा 1 मानलं ते 6x झाले त्यातून 6 वर्षापूर्वी म्हणजे ते 6 आपण वजा केले नंतर कोमलचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल कोमलचे 5 वर्षा नंतरचे वय मग 5 वर्षानंतरचं वय म्हणजे 5x + काय होणार ते 5 होणार
मग आता आपण काय करूया गुणोत्तर काढूया आता हे वय विचारलेले ते आपल्याला माहिती नाही ते आपण एक्स मानलेला मग सोनल सहा एक्स वजा सहा पाच एक्स अधिक पाच आणि याचं दिलेलं आहे तीस आणि याचा आपण घेतलेला आहे एक्स मग आता आपण हे समीकरण तयार झालेलं आहे हे समीकरण आपण सोडवून घेऊया मग इथे सहा एक्स वजा सहा बरोबर तीस आहे मग सहा एक्स बरोबर तीस हे वजा सहा इकडे गेले मग सहा एक्स बरोबर आले छत्तीस मग एक्स बरोबर छत्तीस भागिले सहा हे आलं सहा हे सोनलचं आता कोमलचं पाच एक्स अधिक पाच बरोबर एक्स मग आता इथं पाच एक्स पाच एक्स म्हणजे आपण एक्स काढलेलं आहे पाच गुणिले सहा अधिक पाच बरोबर एक्स म्हणजे तीस अधिक पाच बरोबर एक्स हे किती आले एक्स बरोबर आले पस्तीस वर्ष म्हणजे पाच वर्षानंतरचं कोमलचं वय असेल पस्तीस वर्ष आता पुढे दोन भावंडांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे चारास पाच आणखी दहा वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होईल सहास सात तर मोठ्या भावाचे पंधरा वर्षानंतरचे वय किती आता इथं लहान भावाचं वय आपण मानलं चार एक्स आणि मोठ्या भावाचं वय आपण मानलं पाच एक्स दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होईल सहा सात म्हणजे दहा वर्षानंतर म्हणजे चार एक्स अधिक दहा पाच एक्स अधिक दहा ते गुणोत्तर होईल सहा सात तर मोठ्या भावाचे पंधरा वर्षानंतरचे वय किती आपण आधी हे समीकरण तयार झालेलं गुणिले पाच एक्स अधिक दहा सात चौक अठ्ठावीस एक्स सात सत्तर सहा पंचे तीस एक्स अधिक सात मग हे अठ्ठावीस एक्स तीस एक्स इथं घेतले मायनस झाले तीस एक्स साठ तिकडे घेतले मायनस झाले वजा मग वजा दोन एक्स बरोबर वजा दहा मग हे दोन्ही मायनस असल्यावर आपण प्लस करतो मायनस वन म्हणून त्याला हे दोन एक्स बरोबर दहा मग एक्स बरोबर
एक्स बरोबर आले 5. माता मोठ्या भावाचे वय किती आहे 5x. मोठ्या भावाचे वय आहे 5x म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे किती आले 25 वर्ष. आणि मग 15 वर्षानंतरच त्याचंच वय आपल्याला पाहायचं. पंधरा वर्षानंतरच वय 40 वर्ष म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे याचं 40 वर्ष. पुढे तीनशे 340 सेंटीमीटरचे 51 मीटरशी असलेले गुणोत्तर. तर याच्यामध्ये तुम्ही काय करा, 340 सेंटीमीटर जे आहे ते 51 मीटरचं सेंटीमीटरमध्ये करून घ्या आणि त्याचं गुणोत्तर तुम्ही काढा. एकदम सोपं आहे ते. आता पुढे आहे पाचवं उदाहरण बघा. उदाहरण क्रमांक 5. याच्यामध्ये विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे, तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय होईल? तर इथे आपल्याला लिहून घ्यावं लागेल विजयाचे वय. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, मग संजनाचं वय आपण एक्स मानलं. संजनाचं वय एक्स मानलं, विजया तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. एक्स आधी 15 वर्ष. नंतर विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे आणि सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग सुनीताचं वय लिहावं लागेल. संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजे एक्स वजा 5 वर्ष लिहावे लागेल. नंतर गुणोत्तर दिलेले आपल्याला 9/5 पट आहे, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5. विजयाचे वय एक्स अधिक 15, सुनीताचं एक्स वजा 5, त्याची पट आपल्याला गुणोत्तर किती दिलेले 9/5 आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर. मग आता पहिल्यांदा आपण हे सोडवून घेऊया. समीकरण आधी सोडवून घेऊ. 5
गुणिले एक्स अधिक पंद्रह नौ गुणिले एक्स वजा मग पांच एक्स अधिक पंद्रह पाची पंचाहत्तर नौ एक्स वजा पांच नौ पंचेचाळीस मग पांच एक्स वजा नौ एक्स बरोबर वजा पंचेचाळीस एक राहिल्यानंतर होणार वजा पंचाहत्तर वजा चार एक्स नौ एक्स मधून पांच एक्स बरोबर वजा एकशे वीस दोन्ही आपण बंद केले मग एक्स बरोबर एकशे वीस भागिले चार एक्स बरोबर आले तीस मग एक्स आपण संजयाचे वय मानले मग संजनाचं वय आलेलं आहे तीस वर्ष विजयाचं वय विजयाचं वय एक्स अधिक पंधरा म्हणजे तीस अधिक पंधरा हे आलं पंचेचाळीस वर्ष आता आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे संजनाचे विजयाच्या वयाशी संजनाचं वय आलेलं आहे तीस आणि विजयाचं वय आलेलं आहे पंचेचाळीस पंधरा दुने तीस पंधरा दिव पंचेचाळीस म्हणजे गुणोत्तर आलेला आहे दोनास तीन पर्याय क्रमांक एक दोनास तीन प्रश्न क्रमांक सहा बघा तीन संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे तीनास चारास पाच त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास आहे तर त्या संख्या कोणत्या मग इथं काय करावं लागेल आपल्याला पर्यायातून जावं लागेल जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाचा वर्ग करायचा आणि त्या पर्यायाची वर्गाची बेरीज करायची ज्याची बेरीज चारशे पन्नास येईल ते आपलं उत्तर आहे तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन नऊ बारा आणि पंधरा तर याच्यामध्ये बघा नवाचा वर्ग बाराचा वर्ग आणि पंधराचा वर्ग केल्यानंतर त्यांची बेरीज चारशे पन्नास येते आता पुढे उदाहरण क्रमांक सात एक्स अधिक तीन एक्स वजा नऊ आणि एक्स वजा तीन एक्स अधिक तीन नंतर एक्स वजा नऊ आणि एक्स वजा तीन या तीन संख्या प्रमाणात असतील तर एक्स बरोबर किती मी मागाशी तुम्हाला सांगितलेलं आपण ते सूत्र इथं वापरावं लागणार आहे गुणोत्तराचं मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्य पदाचा गुणाकार ते आपल्याला इथे वापरावं लागेल मग मधल्या पदाचा वर्ग
बरोबर अंत्य पदाचा गुणाकार पहिला मधले पद आहे x वजा 9 6 वर्ग बरोबर x अधिक 3 गुणिले x वजा 3 माता याचा वर्ग म्हणजे आपल्याला a minus b त्याचा स्क्वेअर हे सूत्र वापरावं लागतं हे नित्य समीकरण a चा वर्ग minus 2ab अधिक b चा वर्ग म्हणजे इथे सूत्र वापरावं लागलं याचं उत्तर येतं x वर्ग minus 18x नावाचा वर्ग आणि याचं इथं a अधिक b आणि a वजा b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र वापरावं लागेल म्हणजे x चा वर्ग वजा 3 चा वर्ग आला 9 मग इथे x वर्ग कॅन्सल झाले राहिले माइनस ए वजा 18x अधिक 81 बरोबर वजा मग वजा 18x बरोबर वजा 9 वजा 81 मग वजा 18x बरोबर वजा 90 दोन्ही माइनस प्लस झाले मग एक्स बरोबर 90 भागिले 18 18 एक 18 18 पंचे 90 एक्स ची किंमत आलेली आहे 5 पर्याय क्रमांक 2 आता आठवा उदाहरण बघा a चा 2/5 भाग आणि b चा 3/5 भाग समान असल्यास a चे b शी असलेले गुणोत्तर म्हणजे a आणि b याचे गुणोत्तर मग याचं किती दिलेलं आहे 2/5 आणि बीचं दिलेलं आहे 3/4 म्हणजे 2/5 भागिले 3/4 मग 2/5 गुणिले याचा आपण गुणाकार व्यस्त घ्यायचा म्हणजे 4 × 8 8/15 आणि आपण याचा गुणाकार व्यस्त घेऊन याचं उत्तर काढलेलं आहे म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 15/8 a चे b शी गुणोत्तर आता नववं उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 आहे तर 25 रोपांची किंमत किती आता हे उदाहरण अत्यंत सोपं आहे बघा 10 रोपाची किंमत दिली आहे 700 त्याच्यावरून एका रोपाची किंमत काढा म्हणजे 700/10 ती येणार 70 700/10
एका रुपयाची किंमत आली 70 रुपये आणि मग 25 रुपयाची काढायची म्हणजे आपण काय करणार 70 गुणिले 25 म्हणजे ती आले 1750 रुपये इथे आपण 11.1 पूर्ण घेतलेला आहे आता पुढे आहे 11.2 त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कतील 86:14 या प्रमाणात आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचं प्रमाण 58:42 आहे दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा केला तर कथील आणि जस्त यांचे प्रमाण किती होईल बघा तांबे आणि कथील यांचं प्रमाण दिलेलं आहे 46, 86 आणि 14 नंतर तांबे आणि जस्त याचं दिले 58:42 58:42 आणि आपल्याला काय विचारले की दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर कथील आणि जस्त मग कथिलाचं इथे किती आहे 14 आहे आणि जस्ताचं आहे 42 14 42 ते प्रमाण किती येणार 1:3 येणार पुढे 4 संख्या प्रमाणात आहेत 4 संख्या प्रमाणात आहेत त्यांची अंत्यपद 2 आणि 54 आहे तर मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे तर मध्यम पद कोणते आता मी तुम्हाला याचं सूत्र सांगितलेलं आहे ते सूत्र वापरून तुम्ही हे उदाहरण सोडवा की अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार हे तुम्ही उदाहरण सोडवा तिसऱ्या उदाहरणात दिलेलं आहे पुढील पैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे पुढील पैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे तुम्हाला मी जे दुसरं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये सूत्र वापरा आणि बरोबर तुम्हाला उत्तर मिळेल नंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा सूत्र वापरून जे सूत्र सांगितलं आहे तुम्हाला ए बी सी डी या 4 संख्या जर प्रमाणात असतील तर त्याचं पण सूत्र वापरा आणि हे उदाहरण तुम्ही सोडवा दुसऱ्याचं उत्तर आहे बघा 6:18 येते बरोबर मध्यम पद म्हणजे 2 गुणिले x बरोबर x गुणिले 54 ते सूत्र तुम्ही वापरा नंतर चौथ्या उदाहरणामध्ये एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते तर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल मग एका तासाला ती 160 किलोमीटर वेगाने जाते आता तिचा वेग जर 1/4 पट कमी केला पण म्हणजे 160 एक तासाला जाते आणि 1/4 पट तिचा वेग कमी केला तर ती किती होणार 40 म्हणजे 160 मधून आपल्याला 40 वजा करावे लागतील म्हणजे तिचा वेग होणार
120 होणार. आता 4 तास 4 सव्वा 4 तासात काही अंतर ती जाते. 4 तासाचे काढलं आपण तर 120 × 4 4 तासाचे झाले 480 किलोमीटर. आणि त्याचे आपण 120 चे सव्वा म्हणजे वरचे 4 ने त्याला भागलं तर ते होतात 30. मग हे सव्वा 4 तास, मग सव्वा 4 तासाचे झाले 480 × 30 म्हणजे किती झाले 510. आणि त्याचं उत्तर किती आलं 510 किलोमीटर. या पद्धतीने तुम्ही आता पाचवं उदाहरण जे आहे ते पण मागाशी सांगितले की एकके समान करून घ्या आणि सोडवायचं. सहाव्या उदाहरणात दिलेलं आहे राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3-2 आहे तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती. तर याच्यामध्ये त्यांनी उत्तर संकेतामध्ये सांगितलेलं आहे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे सूत्र आपल्याला इथे वापरावं लागेल. सूत्र लिहून घ्यायचं भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. मग इथं भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर आपल्याला विचारले, भांडवलाचं गुणोत्तर मानायचं एक्स आणि मुदतीचं किती दिलेलं आहे 2-3 बरोबर नफ्याचे गुणोत्तर दिलेलं आहे 3-2. मग इथे एक्स गुणिले 2/3 बरोबर 3-2 म्हणजे 2x 2 × x 2x/3 बरोबर 3-2. तिरकस गुणाकार केला 2x × 2 4x बरोबर 3×9 मग एक्स बरोबर 9/4 एक्स बरोबर आलं 9/4 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 9/4. पर्याय क्रमांक 2. आता सातवं उदाहरण बघा. सातव्या उदाहरणात सांगितलेलं आहे राम व श्याम यांनी आपले सॉरी ते झाले सहावं सातवं अ आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3-4 आहे. अ आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1-2 आहे. जर ब ला रुपये 32,000 पगार असेल तर अ ला कपेक्षा किती रुपये कमी पगार आहे. तर आता इथे बघा अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर दिलेलं आहे 3-4 अ आणि
B. तीनास चार. नंतर ओ आणि क च दिलेला आहे एकास दोन. नंतर ब चा पगार दिलेला आहे 32,000. तो आपण लिहून घ्यायचा, ब चा आपल्याला माहित नाहीये. त्याच्यावरून आपल्याला ब अ चा आपल्याला पगार काढता येईल. मग अ बरोबर 32,000 गुणिले 3 भागिले 4. 4 8 32 00 00 म्हणजे 8,000 गुणिले 3 जिथे आलेला आहे आपलं उत्तर 24,000. मग आता आपण अच 24,000 पगार काढला म्हटल्यावर आपल्याला आता इथे क चा काढतो. मग या सूत्रामध्ये बघा तुम्ही अच आलेला आहे 24,000 भागिले क बरोबर 1/2. मग क बरोबर 24,000 गुणिले 2 म्हणजे क चा पगार आलेला आहे 48,000 रुपये. मग अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे? मग अ चा आणि क चा पगार काढायचा, क चा पगार जास्त आहे म्हणजे आपल्याला क वजा ओ करावा लागेल. मग त्यानंतर आपल्याला किती पगार कमी येईल ते काढावं लागेल. मग क चा आलेला आहे 48,000 आणि अ चा आलेला आहे 24,000. दोन्हीची वजाबाकी आलेली आहे 24,000 रुपये. म्हणजे किती कमी पगार मिळालेला आहे? 24,000. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आठव्या उदाहरणात सांगितलेलं आहे 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर. मग आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं 24 मिनिटाचं तुम्ही सेकंदात रूपांतर करून घ्या म्हणजे 24 गुणिले 60 आणि भागिले 72. हे सेकंद झालं. भागिले 72. 24 एक 24 24 3 72. 3 1 3 3 6 20 म्हणजे याच उत्तर आलेलं आहे 20 1. आता नवव्या उदाहरणात सुद्धा तसंच दिलेलं आहे 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर. मग पहिली राश किती आहे? 2 लिटर आणि दुसरी आहे 500 मिली. मग एका 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग 2 लिटर म्हणजे किती झाले? 2000. मग त्याचं दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर. मग दुसरी रास किती आहे? 500 आणि पहिली आपण काढलेली आहे 2000. मग याच गुणोत्तर 5 1 5 5 6 20 म्हणजे याच गुणोत्तर आलेलं आहे 1 4. आज आपण 11.1 आणि 11.2 पूर्ण उदाहरण आपण घेतलेले आहे. पुढच्या तासाला आपण 11.3 आणि 4 घेतली उदाहरणं घेऊया म्हणजे आपलं हे गुणोत्तर संपून जाईल.